आणि त्याला विरोध इंत जलील यांनी केलेला, आज जे आंदोलन केलं त्यांनी तिथं जे तो औरंगजेबाचा फोटो लावलेला, त्यामुळे नवा वाद उफाळून आला. नाही, कसं आहे का त्यांचा पक्षाने ज्या पद्धतीने राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, ते इम्तियाज जलील साहेब असतील का मी असेल का अजून कोणीही असेल, सर्वांनी घ्यावी जेणेकरून आपला हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय, सरकार जे काही निर्णय घेतात सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सर्वसामान्य जनतेला, कारण की तो वैयक्तिक कोणाचा निर्णय नाही सरकारचा निर्णय, आणि सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना इम्तियाज जलील साहेबांनी आंदोलन करताना ह्या भावना जरूर जपायला पाहिजे की ज्याच्यामुळं महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. फोटोवर काय विजय आहे, नांदी आहे असं शरद पवार म्हणतात. नाही, कसं आहे मग आता याच्या अगोदर तीन राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला आहे, मग ती 24 नांदी होऊ शकत नाही का? एखादा ठीक आहे, एखादी विधानसभेमध्ये हरलो असं, पण त्याचंही चिंतन मंथन नाही, पण त्याचंही चिंतन मंथन केल्या जाईल असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले, त्याची कारणं शोधल्या जाईल आणि पुढच्या वेळेस कोणताही याचा परिणाम जे काही आम्हाला पुण्यामध्ये कसबा मतदारसंघामध्ये जे काही पराभव पत्करावा लागला ते पुढच्या भविष्यामध्ये होणार नाही याची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल, त्याचे कारणही शोधल्या जाईल आणि उपाययोजनाही त्या पद्धतीने पुढच्या 24 एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होतील याची गवाही मी आपल्याला देतो.